बोटा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणामधून प्रभात फेरी काढण्यात आली. सकाळी 9 ते 12 वाजण्याच्या दरम्यान माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शिरीष वमने यांनी केले. दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन शताब्दी महोत्सवाकडून करण्यात आले. या काव्य संमेलनामध्ये अनेक कवींनी आपली कविता सादर केली. काही कवींनी आपली कविता चालू घडामोडीवर तर काहींनी दुष्काळावर कविता सादर केल्या. जेव्हापासून ती अर्ची टीव्हीवर आली, साऱ्या बघू नका फक्त बस. मुन्नी बदनाम झाली, शीला जवान झाली, जेव्हापासून ती अर्ची टीव्हीवर आली. तुग चंपा चमेली मी गुलाब वदतो, तुग चंपा चमेली मी गुलाब वदतो, ती मला कळते मी तिला कळतो, ती मला कळते मी तिला कळतो, तिच्या माझ्या प्रीतीवर सारा गाव जळतो. आणि आमचे गुरुबंधू रचकदा म्हणतात, ती मला पाहते मी तिला पाहतो. बसलेले आहेत मागा मिळाल्यावर. ती मला पाहते मी तिला पाहतो, आणि तिच्या माझ्या पाहता पाहता माझा ना मी राहतो. मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाडाकडे सध्या पाण्याची दुष्काळ स्थिती त्यांचाही आहे. आणि दुष्काळावर आधारित प्रियतात्रा म्हणजे एका मुलाचे वडील वारतात, आणि त्यावेळेस त्यांनी देवाला विचारलेला प्रश्न आहे, ती एक कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि यानंतर मी थांबतो. गरीबाला कुठलाही पक्ष नसतो, गरीबाचा पोट हा पक्ष असतो. आणि त्या वेद्येतून जी कविता जन्माला आलेली आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्थेला हा प्रश्न माझ्या त्या म्हातारा बाबांनी विचारलाय, तोच मी फक्त माझ्या शब्दामध्ये मांडतोय. कवितेचं नाव आहे आमचं काही म्हणणं नाही. आमचं काही म्हणणं नाही. साडेतीन इसा झाल्या बघा तुम्ही सरकारामध्ये हाय, म्हणजे 70 वर्ष. साडेतीन इसा झाल्या बघा तुम्ही सरकारमध्ये हाय, पण तुमच्या वाट्याला हाय ते आमच्या वाट्याला कमून नाही. जे तुमच्या वाट्याला हाय ते आमच्या वाट्याला कमून नाही. नसलं का जाईना माझं काय म्हणणं नाही, पण 3.5 इसा झाल्या बघा तुम्ही सरकारमध्ये हाय. ऐकलं होतं आम्ही तुमच्याकडं म्हणून नळानं पाणी येत आहे. हांड्याच्या हांड वाहून आमचं टकरू दबून जात आहे. दबा नका जायना माझं काय म्हणणं नाही, पण 3.5 इसा झाल्या बघा तुम्ही सरकार म्हणते हाय. सरकार म्हणून स्वयंपाकाला लाल नाव कांड देत आहे. सरकार म्हणून स्वयंपाकाला लाल नालकांड देतात. इकडं धुरानं आमच्या डोळ्याचं आभाय फाटून जात आहे. फाटणं का जाईना आमचं काय म्हणणं नाही, पण 3.5 इसा झाल्या बघा तुम्ही सरकार म्हणून हाय. तुमच्या घरात म्हणून बटणानी लाईट लागतो या. तुमच्या घरात म्हणून बटणानी लाईट लागतो या. आणि आमच्या खोपट्यात मात्र चिमणी राखेलची वाट बघतो या. तुमच्या घरात म्हणून बटणानं लाईट लागतो या. आणि आमच्या खोपट्यात मात्र चिमणी राखेलची वाट बघतो या. बघायला का जाईना आमचं काही म्हणणं नाही. काव्य संमेलनानंतर शताब्दी महोत्सवाकडून कवींचा सन्मान करण्यात आला. 3 वाजता डॉक्टर SN पठाण यांचे व्याख्यान झाले. 4 वाजता शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम व गुणगौरव सन्मान सोहळा पार पडला. सायंकाळी 6 वाजता माननीय आमदार सुधीर तांबे यांचे आगमन झाले. यांच्या आगमनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी झांज पथकाच्या तालावर नृत्य करून त्यांचे स्वागत केले. Thank you.
सायंकाळी 7 वाजता स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर शताब्दी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर व दंत तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. सकाळी ग्रामस्थांच्या हस्ते दोन्ही शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दाखवलाय. आलेल्या डॉक्टरांचे शताब्दी महोत्सवाकडून सन्मान करण्यात आला. दुपारी 4 वाजता ॲडव्होकेट रंजनाताई गवंदे यांचे अतिशय सुंदर व्याख्यान झाले. सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालाय. शताब्दी महोत्सव सोहळा या ठिकाणी सादर करत आहे. 13 डिसेंबर 1918 ते 13 डिसेंबर 2018 या 100 वर्षामध्ये झालेली स्थित्यंतर आणि त्या अनुषंगाने आयोजित केलेला हा शताब्दी महोत्सव सोहळा आज दिनांक रविवार 23 डिसेंबर 2018 रोजी सकाळी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत एक प्रभात फेरी आयोजित केली होती. त्यानंतर 9 ते 12 माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. त्या दृष्टिकोनातून शाळेचे माजी विद्यार्थी आणि नवनिर्वाचित तहसीलदार शिरीष बाबासाहेब ओंगणेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 राज्यस्तरीय काव्यसंमेलन आयोजित केलं होतं. कविवर तुकाराम धंडे महाराष्ट्र शासन वाङ्मय पुरस्कार प्राप्त कवी यांच्या हस्ते या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचं उद्घाटन केलं होतं. यानंतर दुपारी 3 ते 4 डॉक्टर एस एन पठाण साहेब कुलगुरू नागपूर विद्यापीठ व उच्च शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शताब्दी महोत्सव व गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब वैभवराव पिचड साहेब आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब सदाशिवराव लोखंडे साहेब अजयजी फुटांगरे साहेब कैलासराव वाकचोरे आणि इतर मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज दिवसभर गावभर एक लगबग सुरू होती. अतिशय दिमाखदार सोहळा या ठिकाणी पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या व्यतिरिक्त ग्रामस्थ माजी विद्यार्थी विद्यार्थिनी माजे शिक्षक हे सर्व उपस्थित होते. आणि सायंकाळी 8:30 वाजता सर्वांसाठी सुरुची भोजन व्यवस्था करण्यात आली. न्यूज रिपोर्टर साली शेख शिवनेर प्राईम बोटा.
शिवनियर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.